नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण मागील दोन व्हिडिओमध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि 1919 या खताबद्दल माहिती घेतलेली. आज या अशाच एका नवीन खताबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, 1261-0 या खताविषयी आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, काय आहे 1261, याचा वापर कधी केला पाहिजे, याचं प्रमाण किती आहे, याचं प्रति फवारीला कसा वापर करायचा, केळी पिकामध्ये कसा वापर करायचा, या सगळ्यांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया 1261 प्रमाण कशाचं आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला बघा अमोनिकल नत्र हा भेटेल 12% आणि 61%मध्ये तुम्हाला स्फुरद हा भेटेल. तर हा जो स्फुरद आहे आणि नत्र आहे, तर मित्रांनो याला आपण वापर कधी करायचा बघा. मी मागील व्हिडिओमध्ये 3-19 हा आपण 1919 हा व्हिडिओ केलेला, तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की त्याचं प्रमाण किती होतं. तर 3-19 जी स्टेज असते, ती स्टेज झाल्यानंतर 1261-0 या खताचा वापर केला जातो. तर मित्रांनो, हे खत काय काम करतं बघा. तर हे खत जे असेल 1261-0 आपल्या कोणत्याही पीक जे असेल, तर त्या पिकाच्या फांद्या फुलं वाढवण्याचं काम करतात. कापूस झाला, फळभाज्या झाल्या, ह्यामध्ये आपल्याला जर जास्त फुलांची संख्या पाहिजे असेल तर आपण 1261 द्यायचं आहे. 61% फॉस्फरस असल्यामुळे आपल्याला हा देणं खूप महत्त्वाचं आहे आणि हा लवकर पिकाला लागूही होतो. फॉस्फरस महत्त्वाचं, फॉस्फरसचा रोल काय आहे मित्रांनो, पांढऱ्या मुळांची वाढ करणे, फळाची बुंद्याची साईज वाढवणे, यासाठी हा फॉस्फरस खूप महत्त्वाचा आहे. फॉस्फरस आपण जेवढं जास्त देऊ पिकाला, तर फॉस्फरस हा पिकाचा पाया भक्कम करण्याचं काम करतं. तर मित्रांनो, आपण केळीमध्ये याचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे. केळीचे आपल्याला जर बुंदा स्टमची साईज वाढवायची असेल, तर आपण 1261 या खताचा वापर केला पाहिजे. किंवा आपण मग बाकीचे पिकं झालेत त्यांची आपल्याला स्टमची जाडी वाढवायची असेल, तर त्यासाठी आपण 1261 या खताचा वापर केला पाहिजे. तर मित्रांनो, त्याचं प्रमाण किती आहे एकराला बघा मित्रांनो. 3-5 किलोपर्यंत आपण फळपीक असेल तर 5 किलोपर्यंत वापरू शकतो. फळभाज्या असतील तर आपण 3 किलोपर्यंत याचं प्रमाण आपण बाय ड्रिपने एकराला वापरू शकतो. तर मित्रांनो, आता याचं फवारणीतून प्रमाण आहे जवळपास 15 लिटरसाठी आपण 100-80 ग्रॅमपर्यंत याचा वापर करायला पाहिजे. तर आता शेवटचा मुद्दा आहे की हे खतं कोणत्या खतासोबत मिसळू नये. मित्रांनो, हे खत आपण कॅल्शियमसोबत मिसळू नये, 1261 कॅल्शियम नायट्रेटसोबत मिसळू नये आणि जास्त करून झिंकसोबतसुद्धा मिसळू नये. तर याचा सगळ्यात अजून महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला, pH किती असतो आता 1261-0. तर मित्रांनो, याचा जो pH आहे तो 4 ते 5 पर्यंत आहे. मित्रांनो, फॉस्फरसयुक्त खतं याचा pH आपल्याला कधीही कमीच पाहिजे, कारण की फॉस्फरसयुक्त खताचा pH जर जास्त असला तर पिकं लवकर घेत नाही आणि pH कमी असला तर पिकं लवकर अपटेक करतात त्याला. म्हणून याचा pH आपल्याला कमीच पाहिजे. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली आपल्याला? अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी नोमॅडिक ॲग्रिकल्चर इंडिया या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा. मित्रांनो, शेवटचं आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये 0-60-20 आणि 13-40-13 या दोन खताविषयी माहिती घेणार आहोत. तरी आपल्या ज्या प्रक्रिया असतील, आपले जे मत असतील, ते कमेंटमध्ये मांडा. धन्यवाद.